अनेक निवेदने देऊन देखील पालिका प्रशासन शहरातील संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणत नसेल तर काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिका प्रशासनासमोर आंदोलन करावं लागेल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिलाय. मंगळवारी शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसापासून शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या रोगांचा प्रादुर्भाव अधिक होत आहे. यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अशा संसर्गजन्य रोगांवर उपाययोजना करणे अपेक्षित असताना पालिका प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहेत. वेळीच सावध भूमिका पालिका प्रशासनाने घेतली नाही तर काँग्रेस पक्षाला मोठं आंदोलन छेडावं लागेल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी यावेळी दिलाय. निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आले होते की सोलापूर शहरामध्ये स्वाईन फ्लू आणि डेंग्यू हा प्रकार, हा रोगाचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. प्रत्येक दवाखान्यामध्ये 25-25, 30-30 रुग्ण आहेत. आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 जण ह्या रोगाने मरण पावलेले आहेत. आयुक्त साहेबांना हे चॅलेंज गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही भागात स्वच्छता नाही, फवारणी नाही, फॉगिंग मशीनचं काम नाही, ह्या निमित्ताने आयुक्तांना भेटण्यास आले असतं. जर पुढील काळात जर हे काम व्यवस्थित झालं नाही, स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकार कमी झाला नाही, एखादं प्रेत आणून महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये टाकण्यात येईल आणि महापालिकेचे अध्यक्ष करावे, नाहीतर काँग्रेस कमिटी करून मोठे आंदोलन करून सोलापूर पंच परत एकदा आव्हान करण्यात येईल. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक UN बेरिया, अशोक कलशेट्टी, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे, आबादास करगुळे, गणेश डोंगरे, चेतन नरोटे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.